राज्यातील शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाने राज्य युवा क्रीडा शिक्षकांची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यामध्ये विनोद शेळके यांची निवड करण्यात आली. अहमदनगर येथे नुकतीच राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची वार्षिक सभा घेण्यात आली. महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी युवा राज्य कार्यकारिणी जाहीर केली. राज्य उपाध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव राजेंद्र कदम, सहसचिव राजेश जाधव, विलास घोगरे, सुनीता नाईक, प्रीतम टेकाळे यांच्यासह राज्यातील सर्व क्रीडा समन्वयक पदाधिकारी उपस्थित होते. विकास शेळके हे उत्कृष्ट शारीरिक शिक्षक, संघटक व प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात परिचित आहे. ते स्लिंग शॉट स्पोर्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ विदर्भाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. तर जिल्हा मोटॅक्स बॉल क्रिकेट असोसिएशन, किक बॉक्सिंग व युनिफाईड या खेळ संघटनेचे सचिव आहेत. गत 7 वर्षांपासून ते उशू खेळाचे राज्य व मोटॅक्स बॉल चे राष्ट्रीय पंच म्हणून काम पाहत आहे. प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. अशा उमद्या व युवा क्रीडा शिक्षकाची राज्य युवा क्रीडा कार्यकारिणी निवड झाल्याने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांची प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास शारीरिक शिक्षकांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे.